नाही, बऱ्याचदा आता एक प्रघात पडलेला आहे की महापालिकेमध्ये एखादं टेंडर झालं की तिथं जाऊन त्या ठिकाणी काम चाललंय नाही चाललंय बरोबर याची माहिती घ्यायची, तिथं कामाच्या अडवं पडायचं, असा एक प्रघात नवीन दुर्दैवानं निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये जे टेंडर्स प्रदर्शित झाले त्याला रिस्पॉन्स कमी मिळत होता. परंतु आता महापालिका अशा गोष्टी करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. कुणाला कामाबद्दल काही आक्षेप असतील, कामाबद्दल काही माहिती मागायची असेल तर त्यांनी महापौरांना भेटावं, कमिशनरांना भेटावं, त्याची माहिती घ्यावी. डायरेक्ट कामावर जाऊन काम बंद पाडणं, पॉलिटिकल स्टंट करणं, याच्यावर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महापालिका म्हणून कारवाई करणार आहोत. नाही, कायदेशीर कारवाई होईल, कारण की शेवटी कामात अडथळा आणणं, कुठल्याही कामात, खाजगी असेल सरकारी कामात अडथळा आणला म्हणून देखील त्याच्यावर या ठिकाणी कारवाई होऊ शकते. तुम्हाला त्या कामाबद्दल काय आक्षेप असतील तर तुम्ही मग नगरपालिकेमध्ये भेटा, महापौरांना भेटा, कमिशनरना भेटा, ते तुमचं म्हणणं मांडतील. परंतु डायरेक्टच त्या ठिकाणी राजकीय हेतूनं ते काम बंद पाडणं हे कदापि या ठिकाणी चालणार नाही. जवळजवळ 108 कोटीची नगरवृत्तांची कामं महाराष्ट्र शासनानं कोल्हापूरमध्ये मंजूर केली होती, त्यामध्ये कंत्राटदारांनी व्यवस्थित कामं केलेली नाहीत. त्यांना 2 नोटीस देऊन, तिसरी नोटीस देऊन आता ही सर्व कॉन्ट्रॅक्ट ब्लॅकलिस्ट करून नव्यानं फेअर टेंडर काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.